विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीमधली भेळ ही कविता पाहणार आहोत मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला भेळ कवितेचे काही शब्दार्थ मी दिलेले आहेत ते पहा बारीक बारीक म्हणजे लहान तुकडे चीर, चीर म्हणजे चिरणे मस्त मस्त म्हणजे छान तिखट तिखट म्हणजे मसाला चट्टा मट्टा म्हणजे छान खाऊन संपवणे नक्की म्हणजे खरोखर किंवा पक्के आणि पसा म्हणजे ओंजळभर विद्यार्थी मित्रांनो हे भेळकवितेचे काही शब्दार्थ आता या कवितेमध्ये कवयित्री मंदाकिनी गोडसे यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि भेळ कशी तयार करावी याची माहिती मित्रांनो या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेली आहे बघा मग आता कविता काय करूया ऐकूया आणि गाऊया आई आई करनाग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ आई आई करनाग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत शेव पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर अगदी बारीक छान चिर पाणी खजूर थोडी चिंच पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा बघता बघता चट्टा मट्टा का कागद नक्की ड्बॅट टाका बक्ता बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्बॅट टाका मित्रांनो मंदाकिनी गोडसे यांची ही भेळ कविता आहे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं भेळ कशी तयार करायची याची क्रमवार माहिती या कवितेत मजेशीर पद्धतीनं सांगितलेली आहे काय सांगितलंय आई आई कर ना गं भेळ छेरे बाबा मला नाही वेळ मुलगा आपल्या आईला सांगतोय की आई मला तू भेळ करून दे त्यावर आई त्याला काय म्हणते मला वेळ नाही आहे त्यामुळे तू तुझीच तु भेळ करून खा असं ती आई मुलाला सांगते नंतर काय होतं पहा एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता आणि कवयित्री काय म्हणते तर आता ही मुलं नाराज झाली भेळ करायला आईनं नकार दिला आणि यांना तर भेळ येत नाही मुलांना मग मुलं नाराज झाली मग कवयित्री काय म्हणतात की मुलांनो तुम्ही कशाला नाराज होता नाराज नका होऊ आपण काय करू भेळ कशी करायची ते हसत खेळत शिकू असं कवयित्री त्या मुलांना सांगतात मग आता कशी करायची भेळ काय काय साहित्य वापरायचं हे आता पुढच्या कडव्यांमध्ये सांगितलेलं आहे पहा चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत काय सांगितलं सुरुवातीला तर चुरमुरे म्हणजेच मुरमुरे कुरकुरीत चुरमुरे घ्या आणि त्यासोबत शेव पापडी हे देखील हे जे फरसाण आहे शेव पापडी हे देखील घ्या चुरमुरे म्हणजेच मुरमुरे घ्या त्यानंतर बघा टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर आता चुरमुरे घेतले मुरमुरे घेतले शेव घेतली पापडी घेतली आणि आता त्याच्यात काय टाकायचं तर टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिरून घ्यायची आणि ती चिरलेले टोमॅटो असतील कांदा आणि कोथिंबीर हे सगळं त्या चुरमुऱ्यांमध्ये शेव पापडीमध्ये सगळं हे टाकून द्यायचं आता त्यानंतर पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त आता आता काय आता चटणी पाहिजे आंबट गोड लागली पाहिजे भेळ बरोबर मग काय करायचं तर थोडं पाणी घ्यायचं त्याच्यात खजूर टाकायची त्याच्यानंतर थोडी चिंच घ्यायची आणि चिंच कालवून काय करायची आंबट गोड अशी चटणी तयार करायची त्यामुळे भेळ कशी होईल छान होईल बरोबर आता पुन्हा काय टाकायचं बरं तर बघा थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट आणि आता आपण सगळा टोमॅटो टाकला कांदा कोथिंबीर त्याच्यानंतर चुरमुरे शेव पापडी सगळं घेतलं चटणी पण आपण केली खजूर चिंच वापरून पाणी टाकून आता काय तर थोडंसं तिखट टाकायचं चा, आणि चवीनुसार मीठ टाकायचं चा। छान ते टाकलं तिखट आणि मीठ की सगळी भेळ काय करायची पूर्ण व्यवस्थित कालवायची मिसळून घ्यायची म्हणजे आपल्याला आता खायला ही चटणी आणि ती भेळ ह्या दोन्ही गोष्टी तयार आहेत आणि तिखट मीठ टाकल्याच्या नंतर आपण आता कशी खायची ते देखील सांगितले पहा गोल बसा गाला थसा वाटून घ्या पसा पसा आता कसं खायचं सगळ्यांनी गोल बसायचं आपले मित्रमैत्रिणी भावंड ह्या सगळ्यांना बोलवायचं गोल बसायचं मस्त मजा करायची आणि पसापसा पसापसा म्हणजे पसा काय ओंजळभर ओंजळभर भेळ प्रत्येकानं वाटून घ्यायची आणि ती खायची असं इथं आपल्याला सांगितलंय पुन्हा आता काय म्हणतात कवी बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका आता हसत खेळत छान हे सगळं खाऊन आपण संपवली भेळ की कागद जो आहे ज्या कागदात आपण भेळ खाली आहे तो कागद कुठं टाकायचा तर कचराकुंडीमध्येच टाकायचा इकडं तिकडं कुठंही घरामध्ये घराच्या बाहेर कुठंही फेकून द्यायचा नाही आपली भेळखानं झाली की तो कागद कचराकुंडीत टाकायचा अशी छान मित्रांनो ही कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली मंदा आहे मंदाकिनी गोडसे या कवयित्रीने ही कविता लिहिली आहे ना मस्त आता काय सांगितलं भेळमध्ये तर बघा सुरुवातीला काय चुरमुरे घ्यायचे बरोबर त्यानंतर शेवपापडी घ्यायची चुरमुरे कसे मुरमुरे कुरकुरीत आणि शेवपापडी चुरचुरीत मग त्यात काय करायचं तर टोमॅटो कांदा कोथिंबीर छान बारीक चिरायची आणि त्याच्यात टाकायची त्यानंतर आता चटणी करायची मग चटणीमध्ये गोड चटणी असते बरोबर मग काय करायचं खजूर त्याच्यानंतर थोडी चिंच पाणी यांची कालवून काय करायची चटणी करायची आणि मग आता भेळेमध्ये थोडं तिखट आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि सगळं छान नीट कालवायचं आणि त्यानंतर ही झाली भेळ तयार मग गोल बसायचं आपल्या मित्रमैत्रिणींना भावंडांना सोबत घ्यायचं गोल बसायचं आणि सगळ्यांच्या हातामध्ये भर ही भेळ हातात द्यायची कागदामध्ये द्यायची आणि चट्टामट्टा करत छान खाऊन मजेत ही भेळ संपवायची आणि तो जो कागद आहे ज्या कागदात आपण भेळ खाल्ली तो कागद काय करायचा कचऱ्याच्या डब्यामध्येच टाकायचा आहे का नाही आता तुमच्यापैकी कोण कोण घरी भेळ तयार करतो बरं आता जर कोणी तयार केली नसेल तर काय करा आज ही भेळ तुम्ही घरी तयार करून पहा आणि सांगा कशी येते तुमच्या आईबाबांना खायला द्या भाऊला खायला द्या बहिणीला खायला द्या मित्रांना खायला द्या आहे का नाही आणि त्यासोबत भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ देखील तुमच्या वहीवर पाठीवर लिहा काय काय लागतं बरं भेळ तयार करायला आपण आता ह्याच्यातच कवितेतच पाहिलं नाही का काय काय लागतं चुरमुरे लागतात शेव पापडी टोमॅटो कांदा कोथिंबीर पाणी खजूर चिंच तिखट आणि मीठ बरोबर हे सगळं आपल्याला भेळ तयार करण्यासाठी लागत असतं अशा प्रकारे तुम्ही देखील ही भेळ तयार करा सगळ्यांना भेळ खायला बोलवा ओके okay. आता ही झाली आपली भेळ कविता त्यानंतर पहा बरं मित्रांनो या पेज क्रमांक ट्वेंटी नाईनवर आपल्याला भाजी तयार करणे आपण भाजी कशी तयार करायची आपण नेहमी आपल्या आपली आई कशी भाजी तयार करते आपली ताई कशी भाजी तयार करते हे पाहत असतो बरोबर पण तुमच्या मनात कधी विचार आला का रे की कशी तयार करतात बरं आपण हे करून पाहायची का तर इथं आपल्याला मात्र दिलेली आहे की भाजी कशी तयार करतात बघा बरं चित्रे पहा चित्रातील कृतींचा क्रम दिलेल्या गोलात लिही हे आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे आता इथं काय करायचं आहे तर काय ब ही भाजी तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला काय करतो ह्या सगळ्या कृत्या या इथे तुम्हाला उलटसुलट दिल्यात तर आपल्याला काय करायच्यात त्या सरळ लिहायच्यात म्हणजे आपण काय करतो भाजीला बघा आता सुरुवातीचं तुम्हाला चित्र दिसतंय भाजी स्वच्छ धुतली आहे ते बरोबर वांग आहे ना मग सुरुवातीला भाजी स्वच्छ धुतली बरोबर हा पहिला क्रम आहे ना आपण भाजी काय करतो स्वच्छ धुवून घेतो त्यानंतर दुसरं चित्र आहे पहा भाजी शिजवली पण आपण शिजवतो का भाजी लगेच आपण भाजी धुतली की त्यानंतर ती लगेच शिजवतो का नाही काय करतो ती भाजी व्यवस्थित कापतो आहे का नाही भाजी धुतल्याच्यानंतर आपण भाजी कापतो मग आता चौथ्या क्रमांकाचं चित्र आहे त्याचा क्रम तो योग्य आहे का नाही दुसऱ्या क्रमांकाला ते चित्र असलं पाहिजे आहे ना म्हणजे सुरुवातीला आपण पहिल्या क्रमांकाला भाजी धुणार आणि दुसऱ्या क्रमांकाला कोणती कृती करणार नंतर भाजी धुतल्याच्या नंतर तर भाजी कापून घेणार बरोबर मग या ठिकाणी हा दुसरा क्रम या चित्राचा आता भाजी कापल्याच्यानंतर आपण काय करणार मग तर भाजी शिजवणार बरोबर म्हणजे हे जे दुसरं चित्र आहे हे तिसऱ्या क्रमांकावर पाहिजे बरोबर म्हणून मी आता या दुसऱ्या चित्राच्या त्या गोलामध्ये तिसरा क्रमांक लिहितो तीन लिहितो म्हणजे पहिली कृती काय आपली भाजी स्वच्छ धुणे बरोबर पहिल्या चित्रात ते योग्य आहे दुसरी कृती काय तर भाजी व्यवस्थित कापणे चौथ्या क्रमांकाचं चित्र आहे त्याचा कितवा क्रम येणार मग दुसरा आणि आता दुसऱ्या क्रमांकाचं जे चित्र आहे भाजी शिजवण्याचं त्याचा कितवा क्रमांक येणार तिसरा क्रम येणार बरोबर कारण आपण भाजी कापल्याच्या नंतर ती शिजवतो आणि आता शेवटी काय सगळ्यात शिजवल्याच्या नंतर मग ताटामध्ये पानामध्ये वाढतो आहे ना मग आता हे जे तिसरं चित्र आहे जेवणाचं ताट वाढलेलं तिथं ती भाजी शि शिजवल्याच्या नंतर आपण ती भाजी काय करतो पानामध्ये वाढून घेतो म्हणजे मग ह्या चित्राचा चौथा क्रम लक्षात अशा प्रकारे आपण भाजीची कृती करत असतो सुरुवातीला भाजी धुवून घेणे नंतर भाजी चिरणे मग ती शिजवणे आणि नंतर खायला घेणे अशा प्रकारे ही कृती भाजी करण्यासाठीची असते आ लक्षात प्रकारे तुम्ही देखील या कृतीचा अभ्यास करा उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहू धन्यवाद